आता 2 BHK रो हाउस फक्त 27 लाखात, 5 महिन्यात ताबा। गुढी पाडव्यापर्यंत बुकिंग वर 200 फुटापर्यंत बोर फ्री किंवा 50,000 रुपयांचं फर्निचर फ्री। आदित्य चव्हाण यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। साईट पत्ता गणेश पार्क, मोद्रे नगर, कोल्हापूर। संपर्क 83 800 20 502। नमस्कार, लाईव्ह मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत। गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। 2 मे रोजी मतदान होणार आहे। गोकुळ म्हणजे ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। गेल्या कित्येक वर्षात ग्रामीण भागातल्या गोरगरीब दूध उत्पादकांना गोकुळनं चांगला आधार दिला आहे। गोकुळची निवडणूक ही यावेळेला निश्चितच अगदी अटीतटीची, चुरशीची अशी होणार आहे। याला कारण आहे, यावेळेला जो आमदार खासदार अशी एक वेगळी आघाडी तयार झालेली आहे, आणि त्या सत्ताधारी आणि विरोधी आघाडी अशा 2 गटामध्ये ही निवडणूक होणार आहे। या पार्श्वभूमीवर गोकुळचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे साहेब आज आपल्यासोबत आहेत। आपण या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्याशी बोलणार आहेत। साहेब नमस्कार। गोकुळची निवडणूक यावेळेला अटीतटीची होईल। विरोधक फार प्रबळ झालेले आहेत, आणि विरोधक प्रबळ झाल्यामुळे त्याचा काय परिणाम या निवडणुकीवर होईल काय? नाही, गेल्या वेळीची निवडणूक सुद्धा विरोधक असं म्हणतात की ती अटीतटीची झाली, आमचे 2 लोक निवडून आले। परंतु प्रत्यक्षामध्ये 2 उमेदवारातलं जर तुम्ही अंतर बघितलं तर माझ्या तालुक्यामध्ये जे माझ्या विरोधात उमेदवार होते, तालुक्यावर व्होटिंग नसलं तरी शेवटी जिल्ह्यात जी कम्पॅरिझन करताना माझ्या विरोधात जे उमेदवार, त्यांना माझ्यापेक्षा 400 मतं कमी। म्हणजे साधारण पॅनलमधला फरक आहे 300-400-500 मताचा फरक आहे। पण 2 सीट ज्या आल्या आहेत त्या त्यांच्या वैयक्तिक कर्तबगारीवर, चंद्रकांत मोंदरेंची असेल किंवा अंबरीश गाडगेंची, वैयक्तिक कर्तबगारीवर निवडून आले। त्यामुळे चुरशीचा लढतीचा भाग त्यावेळी नव्हता। यावेळेला आता हे सगळे जिल्हाभरचे पुढारी एकत्र येऊन गोकुळ ताब्यात घ्यायचं आमचं ठरलं आहे। पण त्याच्यावरती आम्ही उत्तर दिलं आहे की आम्हाला चांगलंच कळलं आहे की गोकुळ उत्तम चाललं आहे, असं आम्ही त्यांना आता उत्तर दिलं आहे। किटलीवाल्या माणसाचं ते वाक्य आहे की आम्हाला चांगलं कळलं आहे, गोकुळ चांगलं चाललं आहे। मग आता ह्या परिस्थितीमध्ये जर एवढे लोक एकत्र आले म्हटलं थोडीशी चुरशी होणार, पण लोकांच्यावर म्हणजे जे आमचे सभासद आहेत किंवा दूध उत्पादक, ह्यांच्यावर कुठलाही परिणाम फार मोठा या माणसं जाण्याचा होणार नाही, पुढारी जाण्याचा। तर काही आमच्यातले संचालक फुटून गेले बाजूला, विश्वास पाटील, त्यांची एक काही हक्काची मतं असतात, तिची डोंगळ्यांची काही हक्काची असतात, त्याची भरपाई आम्हाला कुठेतरी करावी लागेल, तो काही विषय नाही। चुएकरांनी स्वतः जाणं वेगळं आणि चुएकरांचा मुलगा जाणं वेगळं खूप फरक आहे। तर मुलाच्या उमेदवारीच्या विरोधामध्ये जावई उमेदवारी मागतात, मुली उमेदवारी मागतात, त्यामुळे ती काय आम्हाला भीती नाही। पण काही आता दाबाजी जो जो माझ्याबरोबरच डायरेक्टर 30-35 वर्ष होते, त्यांची म्हणा की अरुण डोंगळे 25 वर्ष, त्या दोघांनी काय केलेले मतदार असतील, काय असतील, नोकरी लावले असतील, त्यातली जी त्यांच्याबरोबर राहतील तेवढी भरपाई आम्हाला करावी लागेल, बाकीचं काय नाही। नेते मंडळींच्याकडनं फार मोठा काय हे होईल अशी परिस्थिती मला तरी दिसत नाही, कारण आम्ही काम चांगले केले 5 वर्षामध्ये, त्यातले 3.5 वर्ष अभाजित चेअरमन होते, पण शेवटी कारभार सगळा 1 मतानं चालायचा, त्यामुळं काम चांगलं झालंय। कोरोनाच्या काळामध्ये 1 दिवसही संकलन आणि वितरण बंद ठेवलं नाही। गेल्या वर्षी महापुराच्या काळामध्ये सुद्धा सगळं डिस्टर्बन्स, वाहतूक व्यवस्था होऊन सुद्धा गोकुळचं संकलन आणि हे अगदी व्यवस्थित राहिलं होतं। ही परिस्थिती जर बघितली तर लोकांना त्याची जाणीव आहे। आज मग दूधवाढीसाठी केलेला वासरू संगोपनाचा कार्यक्रम असेल, सुधारित पशुखाद्य असेल, मिनरल मिक्सचर असेल, अनेक प्रकारची अनुदानं लोकांना आम्ही देतो, ही सगळी थेट शेतकऱ्यापर्यंत जा, त्यामुळे शेतकऱ्याला आम्ही केलेल्या कामाची जाणीव आहे, डेअरीला जाणीव आहे। त्यामुळे गावातला पुढारी काहीतरी सांगतो म्हणून कोणतरी करायला फार लोक जाणार नाही। अनेक सहकारी संस्था किंवा त्यांचा कारभार हा वादग्रस्त ठरलेला आहे, त्या मानानं गोकुळचा कारभार अतिशय चांगला आहे आणि गोकुळनं अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये गोकुळ सरकार दुसरा संघ नाही असं म्हणलं तरी चुकीचं होणार नाही। या शासन असताना सुद्धा सहकार भूषण पुरस्कार मिळाला, काँग्रेसचं शासन असतानाही मिळाला, आणि सहकार महर्षीसाठी शिफारस झाली होती पण ती दुसऱ्या बँकेला कुठल्या तरी दिली।
एकूण मत गोकुळमध्ये गेल्या काही वर्षामध्ये गोकुळच्या संचालकमध्ये एक मत होतं, एक दिलानं काम करत होते संचालक, पण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तिची सुरुवात माझ्या माहितीनुसार सांगितलं ना, घेण्याची इच्छा किती असावी माणसाची त्याच्यावर सगळं अवलंबून असते नाराजीचं नट। आता आम्ही नेहमी सांगतोय कुठेही काम करताना थोडीशी नेत्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि थोडं सबुरीनं व्हावं, ते करेना झाले की मग त्यातनं नाराजी, त्यातनं आणि काहीतरी, मग माझी ताकद दाखवतो कुणाला नेत्यांना, आम्हाला काय ताकद दाखवणार ते, हां आम्हाला काय दाखवू शकत नाही पण नेत्यांना दाखवणार का, तर आम्ही तुम्हाला पळायला लावलं, आम्ही तुम्हाला असं करायला लावलं, तर काय फायदा त्याचा, ज्याने तुम्हाला 30 वर्ष अक्षरशः भरभरून दिलं त्यांच्या विरोधामध्ये जाता कसे। पण संचालकामध्ये मतभेद किंवा मनभेद केवळ नाराजी असं नाही, किंबहुना काही काही जणांना वगळलं जाईल आपल्या ह्या निवडणुकीच्या पॅनलमधनं अशी काही लोकांना शंका आहे, हे खरं आहे का? नाराजी ही वगळण्याच्या शंकेतनं निर्माण झालेली नाही, वैयक्तिक महत्वाकांक्षा, दुसरं काही नाही, वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी नाराजी, नाहीतर कोणाला वगळणार आहे म्हणून सांगितलं म्हणून गेला तर मी ते समजू शकतो। आता माईंच्या जागेला मुलग्याला किंवा कोणाला संधी द्यायची हे त्यांनी त्या कुटुंबानं बसून ठरव, त्यात आम्ही कोणाला वगळायचा काय प्रश्न, शशिकांतला घेण्याचा विषय आमचा काय, आम्ही त्याला विरोध केलेला नाही, आणि माईना माहीत आहे की होता यावेळेला आपल्या घरातल्या शशिकांतच्या आईला गेल्याला संधी दिली, हां असं आहे, आमचा सुयेकर फॅमिलीतल्या कोणालाही विरोध नाही कारण त्या माणसानं संघ उभा केला, आम्हाला ते याच्यामध्ये त्यांनीच घेतलं, ही वस्तुस्थिती आहे, मी ते काय आम्ही नाकारू शकत नाही। विद्यमान संचालकांपैकी काही संचालक आता विरोधकाला मिळाले आहेत, त्याचा काय परिणाम होईल? असं आहे, विरोधामध्ये जे संचालक गेले त्यातले अबाजी आणि डोंगळीत जाणार ही सगळ्यांना वस्तूची कल्पना, शशिकांत पाटील ही त्यांच्याबरोबर अर्ज फॉर्म आमचे ठरावांचे दिले त्या दिवशीपासून तो त्यांच्याबरोबर होता, त्यामुळे या तिघांचा विषय नाही। सत्यजित आव्हाड आणि राजेश पाटील हे पक्षाच्या दबावाखाली आहेत, ते आता काय निर्णय घेतील त्यांच्याबरोबर, म्हणून कार्यकर्त्यांना त्यांचं हे पसंत नाही। आता आबाजी आणि महाडिक इतकं त्यांचं म्हणजे सूत चांगलं जमलं होतं, गेले कित्येक वर्ष ते जिथं आबाजी किंवा जिथं महाडिक तिथं आबाजी असं सूत्र होतं। कोण? विश्वास पाटील, विश्वास नारायण आणि महाडिक साहेब, अतिशय चांगले संबंध होते सांगितलं, म्हणजे जिथं जातील महाडिक साहेब तिथं विश्वास पाटील असणारच। होय, मग आता त्यांच्यात वांद काय? वांद कसलं? वांद चेअरमनशिप बदलायची ठरली, महाडिक साहेब म्हणले बा 2.5 वर्ष मी बदलायचं ठरलं होतं, मग तो रवींद्र असू दे नाही तर आणि कोणाला, मी अरुण ओवळेने प्रयत्न खूप केला, आणि या सगळ्या चेअरमन बदलाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात ॲक्टिव्ह कोण असेल तर तो अरुण ओवळे, म्हणजे माणसं इकडे तिकडे काय करायला लागली तर लगेच फोन करणे, ते तिथल्या तिथं थांबवणे, कुठं मला सांगायला पाहिजे तर मला सांगायचं आणि कोणाला सांगायचं, यात तो ॲक्टिव्ह। आता त्यांच्याबरोबर ते आहेत, आता काय त्यांना चेअरमन करणार आहेत 1 वर्ष असं ते सांगतात अरुण ओवळे। आज डोंगळे साहेबांनी म्हटलं काल त्यांनी की गाड्या माझ्या सूचनेवरनं बंद झाल्या, मल्टीस्टेट माझ्या सूचनेवरनं बंद झालं, ही वस्तुस्थिती नाही। गाड्या बंद करायच्या संदर्भात एक दिवस माडिक साहेबांच्याकडे आमचे सिनियर आम्ही 5-6 जण बसलो असता, साहेब काय म्हणले, अरे गाड्या प्रत्येकाच्या तुमच्या घरातल्या गाड्या आहेत, आणि लोकांची जर टीका होत असेल की गाड्या बंद केलं तर 1 रुपया ज्यादा देतो, किती गाड्यावर खर्च किती होतो, तर तो पॉईंट काहीतरी 1-2 पैसे असा खर्च, तर ते त्यापेक्षा जास्त होत नाही, बंद करून टाका जावा, लिलाव करा गाड्यांचे आणि स्वतःच्या गाड्या वापरा, हे ते बोलले, हे ह्यांना माहीत होतं। हे मिटिंगमध्ये सगळे विषय संपल्यावर तो विषय मी काढणार तेवढ्यात आपण म्हणाले, माझी सूचना आहे म्हणली संचालकांच्या गाड्या बंद कराव्या, त्यांनी दिलेलं हो ही सूचना माणिक साहेबांची, आणि मल्टीस्टेट रद्द करायचा विषय PN साहेबांनी, किंवा एवढा विरोध जर लोकांच्यात म्हणजे गैरसमजात नसेल पण तो जर होत असेल तर मागे येऊया 2 पावलं, आता लगेच करायला पाहिजे असं कुठे नाही। एकीकडं गोकुळचं काम चांगलं आहे, अनेक पुरस्कार मिळत आहेत, पण तुमच्याबरोबर काही काळ किंवा अनेक वर्ष काम केलेले संचालकच, विद्यमान संचालकच कारभारावर टीका करायला लागलेत, ह्याचं काय कारण आहे? कामकाजावर नाराज असायचं काही कारणच नाही हो, तुम्हाला डावलून कुठला निर्णय झालेला नाही,
त्यांना डावलून आता नोकर भरती आता उदाहरणार्थ त्यांनी पेपरला दिलं, नोकर भरती अनावश्यक झाली. आता नोकर भरती झाली तेव्हा आवाजी चेअरमन नोकर जे आमच्या वाट्याला आले तेच तुम्हाला आले, तुम्हाला जर त्यावेळी विरोध होता तर भरायचे नव्हते, खरं आहे का नाही? पण ते तसं झालं नाही. पण आपलं जे संकलनाच्या संकलन आहे त्या संकलनाच्या तुलनेत कामगारांची कमी संख्या विषय आम्ही हा स्टॉपिंग पॅटर्न बनवायला मी चेअरमन असताना अरुण वांगणकर म्हणून NDDP च्या अधिकाऱ्यांना दिला, त्यांनी हा स्टॉपिंग पॅटर्न बनवला, त्यानंतर पुन्हा रिवाईज केलं दूध वाढल्यानं. ते विषय कसा असतो, आज गोकुळ डेअरीची क्षमता 20 लाख लिटर आहे, संकलन मॅक्झिमम 14.5 लाखाचं होतं आहे. आम्ही बाहेरनं संकलन करणारं दूध वगैरे सगळं जमेल झालं तर 14.5-15 लाखाचं दूध आहे संकलन. ह्याचा अर्थ असा नव्हे की 20 लाख लिटर झाल्यावरच एवढी माणसं, एक मशीन आहे त्या मशीनची प्रोसेसिंग कपॅसिटी आहे, एक समजा एक दिवसाला 1 लाख लिटरची पावडर करायची कपॅसिटी, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही 40,000 लिटर पावडर दूध टाकलं तर 40,000ची पावडर होणार. ती कशासाठी बसवलं आहे तर उत्पादकाचं दूध उन्हाळ्या म्हणजे ह्याच्यात फ्लस सीझनला बंद करावं लागू नये, बस पडी होऊ नये म्हणून केलेलं आहे. आता साखर कारखान्याचं एक्सपान्शन करतात काय, पहिल्या दिवशी 5,000 ते 5,000 टन गाळप होत नाही, 2-4 वर्ष जातात त्याला. तसाच विषय आहे, म्हणजे स्टाफ पॅटर्न असा आहे की 20 लाख लिटर दूध होईपर्यंत आहे या स्टाफवरचा. मग तुम्ही काय वाढवलं समजा एखादं युनिट कुठल्या तरी परगावामध्ये तर माणसं नेमणं वेगळा विषय, त्यावेळी ती स्टाफ कमिटीला बोलवून त्या वैंगणकरांना बोलवून आपल्याला त्यात सुधारणा करून घ्यायला लागेल. पण असं नव्हे की 20 लाख झाल्यावरच ही 2300 एवढी माणसं ही हे झाल्यावर घ्यायची असा तो विषय नाही. 20 लाखापर्यंत नवीन माणसं घेऊन आली असा विषय. गोकुळमध्ये बहुतेक सगळे संचालक जे आहेत त्यांनी जवळजवळ 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष हे कायमस्वरूपी सत्तेत राहिलेली आहेत. आणि कायमस्वरूपी संचालक तुम्ही म्हणता तसे 30 वर्षापेक्षा जास्त हे 14 आहेत. अरुण नरके साहेब आहेत, अरुण नरके साहेब, मी, आबाजी आणि आमचा रोहित पाटील, रणजित पाटील, रणजित पाटील डोंगळे त्यापेक्षा 5 वर्ष कमी. सगळ्यात जास्त वर्ष जर कुठल्या घरात कारभार असेल तर तो डोंगळेच्या. रंगराव काका पहिले डायरेक्टर 5 वर्ष, मग विजय डोंगळे 10 वर्ष आणि नंतर हा आता जे जास्ती कालावधी त्यांच्याच घरात 35 25 तर धराच. आम्ही 14, त्यानंतर मग डोंगळे, त्यानंतर विश्वास जाधव, ही 6 माणसं, ही 20 वर्षापासून 35 वर्षापर्यंत काम, 40 वर्ष. आता इतक्या वर्षानंतर सुद्धा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याच्या ऐवजी तुम्ही वारसदारांना पुढे करतात, त्याचं काय कारण आहे? तो दोष सगळ्या राज्यात आहे, देशात आहे, काय आमच्याही आहे. अजून असं काय आहे, अजून लोक मागणी करतात की नरके साहेब तुम्ही थांबणार असला तर तुमच्या घरातलं कोणतरी द्या, आमच्यातलं नको, ही लोक मागणी करतात. का लोकांना बिंबवलं जातं? नाही, बिंबवायचा काय संबंध आहे? काय चेतन नरके 18 वर्ष परदेशात होते, ते आले, त्यांच्या क्वालिफिकेशनबद्दल अनुभवाबद्दल काही बोलायचं नाही, चांगलेच आहेत. आता त्यांना घ्या म्हणून नरके साहेबांनी प्रेशराईज करायचं काय, काही कारण नाही. लोक म्हणतात तुमच्या घरातलं द्या. गोकुळ मार्केटिंगला कमी पडतं असं वाटतं. कशाला? मार्केटिंगला, म्हणजे आपल्याला गोवा मुंबई असे काय मार्केटिंग आहे. गोव्यात आम्ही 3 वेळा गेलो गोव्यामध्ये, पण तिथलं जे कल्चरच वेगळं आहे. त्या ठिकाणी गोवा जिल्हा दूध संघ जो आहे फोंड्याला, त्यांचं 1 लाख लिटरचं वितरण आहे, त्यांना कमी पडतं उन्हाळ्यात दूध, त्यावेळी ते बाहेरनं घेतात, पण ते त्यांच्या ब्रँडवर. जसं आता कोल्हापूरमध्ये आमचे 450 स्टॉल आहेत तसे त्यांचे गोवाभर आहेत, गोव्याच्या संपूर्ण गावांमध्ये, आणि ते स्वतः वितरण करतात. त्यांचं 80,000 ते 1 लाख लिटर दूध जात. बाकीचे ब्रँडमध्ये आता महानंद विकतं 1-10 हजार, अमूल विकतं 1-15 हजार, गोकुळ विकतं 5-5.5 हजार, पण आमचं त्याच्यापुढे गेलं नाही. आता काय करायचं त्याला? आणि गेलं की गोकुळला म्हणतात म्हशीचं दूध पाहिजे, म्हशीचं दूध पाहिजे. आम्हाला तर खपवायचं आहे गाईचं दूध, आमच्याकडे एक्सेस आहे गाईचं दूध, म्हशीचं दूध एक्सेस नाही आहे. पण मुंबई पुणे कोल्हापूर आणि आसपासची बाजारपेठ कोकण वगैरे
ह्याच्यात म्हशीचं दूध सगळं संपून झालं आहे, आता उलट कमी पडतं, बाहेरनं घ्यायला लागते. गोकुळच्या संचालकांच्या नेत्यांचा पकडा जास्त आहे, नेते सांगतील तेच होतंय. नाही नाही, नेते सांगतील हे प्रत्येक संस्थेत होतंय, आणि ते होतंय म्हणून संस्था चालतात. नाहीतर 20-21 डायरेक्टर, त्यांची 20-21 विचार, प्रत्येक हुशार, प्रत्येकजण हुशारच आहे हो. ते कुणाचं नाकारायचं? मग अशी दुमत होता त्यावेळेला नेत्यांना विचारायला. गोकुळ कोण? चुईकरांचं गोकुळ किंवा नरकेंचं गोकुळ किंवा रवींद्र आपटेंचं गोकुळ नाही म्हणत कोण, ते उत्पादकांचं. एक गोकुळ हा काँग्रेसकडे राहिला पाहिजे असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात म्हणताय. मग आता हे राहणार आहे, हे काँग्रेसकडे राहणार आहे. बंटी साहेबांच्या वाट्याला 4 जागा की 5 जागा, मुश्रीफ साहेब 2, KP पाटील 1, AY पाटील 1, यड्रावकर 1, राजेश पाटील 1, ही जर नावं तुम्ही वाचली, डोंगळे त्यांच्याच बाजूनं 7 नावं, 7-8 नावं ही मुश्रीफ साहेबांची नावं, त्यात आणि एखादी महिला जाणार. विनय कोरे मुश्रीफ साहेबांचं ऐकणार. मग काँग्रेसच्या ताब्यात आहे कुठला? महाआघाडीच्या ताब्यात आहे म्हणा फारच, म्हणजे त्यांचं तर म्हणणं. गोकुळ म्हटलं की एक कळीचा मुद्दा येतो, मल्टी स्टेट. मल्टी स्टेटच्या मुद्द्यामुळे गोकुळमध्ये वादाला सुरुवात झाली. मल्टी स्टेट हा विषय दूध संघाच्या फायद्याचाच होता, आणि ह्या सगळ्यामध्ये मूळ अडचण कुठली तर सभासद. आम्ही त्याच्यामध्ये स्पेसिफिक तरतूद केली होती की सहकार कायद्याखाली नोंदणी झालेल्या संस्था व्यतिरिक्त व्यक्ती सभासद कुणीही त्याच्यामध्ये होणार नाही, ह्याचा उद्देश सर्व होता. आज कर्नाटकात आम्ही जवळजवळ 1,25,000 लिटर दूध गोळा करतो. उद्या समजा कर्नाटक शासनानं काही त्याच्यावर बॅन आणला, तर रोज एसट्या अडवणे त्याचा बॅन आणला, तर आम्ही काय करायचं? तेवढं दूध आमचं कमी होणार. आमचे आता बल्क कूलर बसवलेत, मुधोळा आहे हा, त्यानंतर तुमचं घटप्रवेल आहे, त्यानंतर इकडं निपाणीच्या भागात 1-2-3 ठिकाणी बसवलेले आहेत, शिरोळच्या संलग्न भागात आहेत. म्हणजे एवढं असून आमचं दूध जाणार सगळं, असं जर त्यांनी कायदा केला तर. निवडणुकीनंतर मल्टी स्टेटचा मुद्दा पुन्हा येणार आहे रणीवर? नाही, पुन्हा आता बघा, लोकांना जोपर्यंत पटत नाही, मी जनरलवाडीला सांगितलं की शेवटच्या सभासदाचं जोपर्यंत समाधान होत नाही तो म्हणेल किंवा मल्टी स्टेट करा, त्यावेळेला करू. आता मंडलिक कारखाना मल्टी स्टेट झाला, तेव्हा कुठे अस्मिता गेली? कागलची कुठे गेली? वारणा मल्टी स्टेट आहे, महालक्ष्मी मल्टी स्टेटच होता, बंद पडला. चालवायला दिलं, चालवायला दिला म्हणजे बंद पडला. आता साखर कारखाने मल्टी स्टेट नाही, दत्त मल्टी स्टेट आहे, जवाहर मल्टी स्टेट आहे, वारणा मल्टी स्टेट आहे. आपटे सरांनी आपल्याला आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. त्यांना निवडणुकीनिमित्त लाईव्ह मराठीतर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.